नमस्कार माझ्या बालमित्रांनो सगळे कसे आहात मजेत आहात ना आणि मजेतच असायला पाहिजे सकाळी उठल्यावर स्वतःला सांगत जा तुम्ही स्ट्रॉंग आहात तुम्ही सुंदर आहात तुम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकता तुम्हाला तुमच्या आई वडिलांची मान खूप उंच करायची आहे तुम्ही हार नाही मानणार कधी शुभ सकाळ या ऑनलाईन शाळेमध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सुस्वागतम बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग शाळा बंद आणि शिक्षण सुरू या अभिनय उपक्रमात मी मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती संजना विश्वनाथ गुरव सुनाभट्टी शिक्षण संस्था माझी शाळा आहे सावित्रीबाई फुले बाल विकास प्राथमिक विद्या मंदिर बघा हा आज आपण छानपैकी वेगळा नवीन घटक नवीन पाठाचा अभ्यास करणार आहोत त्या पाठाचा अभ्यास करण्यापूर्वी आत्ताच एक सण झाला कुठला बर गणपती बाप्पाचा गणेश चतुर्थी हा सगळ्यांचा आवडता सण मग ह्या सणामध्ये गणपती बाप्पा कशा आला की आपल्याला खूप मजा येतो कारण सगळ्यांचे आवडते मोदक गणपती बाप्पाला आवडतात तसे तुम्हाला सुद्धा आवडतात बरोबर की नाही मग ह्या गणपती बाप्पाचं वाहन काय आहे उंदीर मामा मग त्या उंदीर मामाच ह्या आजच्या आपल्या पाठामध्ये काय आहे बरं ते आज आपण बघणार आहात म्हणजे आजचे दिनांक आहे बावीस नऊ दोन हजार एकवीस इयत्ता तिसरी विषय मराठी आपला आजचा घटक नवीन पाठ आहे पाठ क्रमांक नऊ शेरा शेर पूर्वार्ध आणि ह्या पाठाचे लेखक आहेत पॉल रुमाव ह्या पाठात ह्या लेखकाने काय बरी ह्या उंदीर मामाविषयी सांगितलेला आहे ते आज आपण बघणार आहोत त्याचा अभ्यास करणार आहोत मग त्यासाठी त्यापूर्वी आधी तुम्हाला एक छोटीशी उंदीर मामाची कविता ऐकवती हा ती ऐका बरं हा उंदीर मामा उंदीर मामा कुठे चाललात उंदीर मामा उंदीर मामा कुठे चाललात रेल्वेत बसून करणार झुप झुप झ झुप रेल्वेत बसून करणार झुप झुप झुक उंदीर मामा उंदीर मामा कुठे चाललात उंदीर मामा उंदीर मामा कुट्टे चालतात मी चल विमाना तुला टोकू मी चल विमाना तुला टोकू उंदीर मामा उंदीर मामा कुट्टे चालतात उंदीर मामा उंदीर मामा कुट्टे चालतात गाडीत बसून हॉर्न वाजवणार टिप 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 गाडीत बसून हॉर्न वाजवणार टिप 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 उंदीर मामा उंदीर मामा कुट्टे चालतात उंदीर मामा उन्दिर मामा कुठे चालला अरे बापरे बघा आता, आता, आता नाना काका आल्यात म्हणून तो उंदीर मामा गप्प बसलेला आहे बघा मग चला आता आपण सगळ्यांनी छान बाहेर पाऊस पडतोय मग आपण जाऊया नाना काकांच्या शेतात हे काकांचं शेत आहे आणि ह्या शेतात काका आल्यात त्यांच्यासोबत सोबत आपण सुद्धा जाणार आहोत मनाने शरीराने नाही मनाने जाणार आहोत बरोबर की नाही मग हे काका आहेत काय आपल्या शेतात आलेले आहेत आणि काय घुंगर घुंगरकाठी आपटत या शेताच्या बांधावरून फिरत होते बघा काठी का आहे तर काही शेतामध्ये तुम्हाला माहितच आहे की आ, काही उपद्रव करणारे प्राणी असतात मग ते प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्या आवाजाने जे काही ते प्राणी येतील ते पळून जाण्यासाठी त्यांच्या हातात ते काठी आहे आणि ते आपट शेताच्या बांधावरून फिरत होते मग फिरता फिरता बघा हा ही जी आहे शेती आहे बघा कशी वाऱ्यावर डोलते ती वाऱ्यावरून ही डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते बघा आपल्याला पण डोलायला आलं की नाही तुम्ही पण सगळेजण डोलत असणार ती डोलणारी शेती पाहून खूप आनंद होतो मला तर झालास तसा तुम्हाला सुद्धा कसे दाणे आलेले आहेत बघा म्हणून ह्या नाना काकांना ही डोलणारी शेती पाहून खूप आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात ते आपल्या पिकाकडे बघत होते बघा आणि हे शेत कस आहे बघा दिसतात तुम्हाला निभर सोन्यासारखे पिवळे पी भाताचे पीक निभर म्हणजे काय तर झून म्हणजे ते कापणीस आता कापण्यासाठी तयार झालेले पीक आहे ते हा पक्व झालेलं आहे म्हणून त्याला काय म्हणतात जून म्हणतात कापणीस आलेले पीक त्याचा अर्थ होतो असतो या शब्दाचा आणि ते खरोखर सोन्यासारखं दिसतं की नाही भा आपलं सोनं कसं असतं पिवळं धम्मक असतं की नाही मग ते पिवळे पिवळे अगदी सोन्याचे दाणे जणू काही उगवलेले वाटत आहे मग ते निभर सोन्यासारखे हिवळे भाताचे पीक बघा मग त्यांच्या मनात काय विचार आला असेल बर तर आता हे पीक तयार झालेलं आहे म्हणजे आपण काय करायला पाहिजे कापणी करायला हवी म्हणजे अशा पद्धतीने ती कापणी करतात ह्याला कापणी असे म्हणतात कापणी झाल्यानंतर दुसरी कुठली क्रिया करायची बर तर झोडणी सोडणी केल्यानंतर काय होतात ते भाताचे जे कण असतात ते बाहेर पडतात हा आणि ही झाली सोडणी सोडणी झाल्यानंतर आता काय येणार आहे मळणी मग त्याच्यामध्ये जो कचरा काही असतो तो स्वच्छ करण्यासाठी ही मळणी केली जाते हा म्हणजे किती किती त्या शेतकऱ्याला शेतामध्ये काम करावी लागते बघा आपण आपल्या घरात सुंदर असा तो भात शिजवतो भाताचे वेगवेगळे प्रकार करतो पुलाव करतो बिर्याणी करतो सेजवान राईस बनवतो काही काही अनेक प्रकार करतात ते प्रकार करताना आपल्याला किती कंटाळा पण येतो की नाही एवढे प्रकार मग हा शेतकरी ह्या शेतामध्ये कसं वर धान्य पिकवत असेल ह्याला किती करावे लागतात का हे कष्टाचं काम आहे भरपूर कष्ट करावे लागतात तेव्हाच ते दाणेदार पीक तयार होतो मग त्याने काय केलं नंतर कापणी केली झोडणी केली मळणी केली माता हे दाणे कशामध्ये साठवून ठेवायचे तर ह्या ही कणगी कसली असते तर आपला बांबू असतो की नाही त्या बांबू पासून पातळ बनवून त्याची ही अशी मोठी टोपली तयार केलेली असते मग त्यामध्ये आतमध्ये भात तो टाकायचा असतो नंतर मग वरून तो शेणाने लिपवायचा आणि बंद करून ठेवायचं म्हणजेच ही वर्षभर आपल्याला म्हणजे हा जो भाताचा साठा आहे त्याला बेगमी म्हणतात बेगमी म्हणजे काय साठा हा साठा काय करायचा आहे आपल्याला तो साठा काढल्यानंतर झाला साठवून ठेवलेला आहे बघा हा पोत्यांमध्ये भरून ठेवलेला आहे म्हणजे ही वर्षभराची वर्षभर आपल्याला हे भात पिकत जसं चार महिने पाऊस पडतो आणि चार महिने पाऊस पडल्यानंतर बाकीचे महिने आपल्याला पाऊस हा पडलेलं पाणी जे आहे ते आपल्याला साठवून चार महिने आपण त्याचा उपभोग घेतो तसंच हे भाताचं सुद्धा आहे बघा हा म्हणजे काय नंतर कापणी झोळणी मळणी आणि मग कणगीत पडेल वर्षभराची बेगमी असा त्यांच्या मनात विचार येत होता अशा पीक झाल्या तयार झाल्यानंतर काय काय त्यांच्या मनात विचार घोळत होते ते बघा आता पुढे काय करतायत ते त्यांना असं सुंदर हे पीक पाहून त्यांना काय झालं हे गाणं म्हणावसं वाटलं म्हणजे ते गाणं म्हणायला लागले निसर्गाने करुणा केली, निसर केली भाते पिकून पिवळी झाली निसर्गाने करुणा केली भात पिकून पिवळी झाली बघा असं ते गाणं गुणगुणत होते कारण त्यांना खूप खूप आनंद झालेला आहे जसा आपल्याला बघून आनंद होतो तसा त्यांना सुद्धा दुप्पट आनंद झालेला आहे म्हणजे निसर्गाने करुणा केली भाते पिकून पिवळी झाली असं ते गाणे गुणगुणत होते काय करतायत बघूया बर आता शेताकडे बघा हे जे आहे ते भाताचे बघा कणीस कस वाकलेलं आहे म्हणजे ते काय झालेलं आहे त्याला काय म्हणणार आहोत लोंब्या म्हणणार आहोत आणि ते वजन झालेले आहे दाणे पक्व झालेले असल्यामुळे काय झाले ते वजन झालेले वजन आहे वजनाने ते असे आडवे पडलेले आहे म्हणजे असे गाणे गुणगुणत नाना काका माळावरच्या शेतापाशी थांबले दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या बघा ह्या लोंब्या म्हणतात लोंभ्या म्हणजेच काय त्याला म्हणणार भाताची कणसे लोंब्या म्हणजे काय तर भाताची कणसे कारण त्याचं वजन झालेलं आहे वजनामुळे ते काय झाल्यात आडवे पडलेले आहेत पुढे बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं होतं गणपती बाप्पाचं वाहन आहे उंदीर मामा आणि हे उंदीर मामा त्या शेतात भरपूर झाले होते आणि जसे उंदीर मामा हे काय आहेत त्रास देणारा प्राणी आहे मग हे काय करत होते बर उंदीर मामा त्यांचं अन्नच आहे मग ह्या शेताची नासाडी चालू होती नासाडी म्हणजे काय नाश करणे खराब करणे त्यांना जे हवं हो ते दाणे ते खाणार कुर्तडणार आणि बाकीच तसच राहणार त्यामुळे काय होते त्या पिकाची नासाडी होते म्हणून हे उंदीर मामा तिकडे कोपले होते हा भरपूर झाले होते बघा शेताची नासाडी चालू होते शे शेतावर उंदीर मामा कोपले होते कोपणे म्हणजे काय रागावणे रागाच्या भरात ते खूप अशी जाऊन 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 खाऊ लागली मग काय केलं नाना काकानी बघितलं हे सगळं मग नाना काकांनी एक काय केलं प्रयोग करण्याचे ठरविले प्रयोग म्हणजे काय तर उपक्रम किंवा युक्ती जेव्हा शिवाजी महाराज अफजलखानाला भेटायला गेले तेव्हा त्यांच्याकडे तेवढी ताकद नव्हती त्यांच्याकडे तेवढे सैन्य नव्हतं मग त्यावेळेला त्यांनी काय केलं होतं युक्ती केली होती तसच इथे नाना काकाने सुद्धा एक छोटीशी युक्ती केलेली आहे ती कुठली युक्ती केलेली आहे बघूया बर तर एक त्यांनी काय केलं खड्डा खंडला आता ह्या खड्ड्यामध्ये म्हणजे त्यांनी जे शेता जवळचा माळराव माळावर माळाचा जो भाग होता मोकळा जो भाग होता त्या शेताच्या इथे ह त्यांनी शेताजवळच्या माळावर काय केलं एक गोल असा खड्डा खणला आणि मग काय केलं त्या खड्ड्यामध्ये त्यांनी असं एक पत्र्याच पिंप ठेवलं आणि पिंप ठेवल्यानंतर त्याच्यावर काय केली फळी ठेवली आपल्याला आता प्रश्न पडला असेल असं का केलं असेल कशी युक्ती असेल बर ही तर त्या खड्ड्यात पत्र्याचे एक पिंप मोठे पिंप ठेवले हा आणि ते काय केले अर्धे अधिक पाण्याने भरले आणि त्याच्या हा जो मोकळ्या तोंडावर एक तर्फे सारखी हलकला बसी फळ ठेवली तर्फे सारखी म्हणजे काय रे तर एक लाकडी फळी आहे ती ती अशी बघा अर्ध्या अधिक ठेवलेली आहे ते पिंप आहे त्या पिंपामध्ये पाणी आहे आणि बघा कशी युक्ती केलेली आहे ती त्यांनी आणि त्या फळीवर त्यांनी काय ठेवलं असेल बरं उंदीर मामाना तर काय आवडतं तेलकट पदार्थ तर खूप आवडतात ह्या तेलकट पदार्थाच्या वासाने ते खायला येणार बघा कशी युक्ती छान केली तर त्यांनी काम केलं त्यांच्या तोंडाशी काय ठेवलं भजी ठेवली फळीच्या टोकाला तळलेली भजी ठेवली आणि अंधार पडला आणि हे नाना काका शेतावरून घरी आले बघा ते काय त्याने युक्ती केली खड्डा खणला आणि खड्डा खडल्यानंतर काय ठेवलं पत्र्याचं पिंप ठेवलं आणि पिंपावर एक फळी ठेवली पिंपामध्ये अर्ध्या अधिक पाणी भरलं आणि तोंडाशी काय ठेवलं भजी ठेवली बघा आता भजी ठेवल्यानंतर कस नाना काकाने युक्ती केली कि ती भजी ठेवली म्हणजे काय होणार ते भजी खायला येणार मग ते काय झालं बघा हे उंदीर मामा आले की ने त्या एक एक करून सगळे उंदीर त्या पिंपापाशी आले कारण बघा आता आपल्या घरात मम्मी पप्पाने किंवा वा, वा वडापाव आणला भजी आणली सगळ्यांचा आवडता नाश्ता मग आपल्याला काय होतं अरे वा कधी खाईल कधी खाईल असं होतं की नाही मग आपण काय करतो एकदम कोणाचा विचार न करता आणला पटकन घ्यायला जातो हा म्हणजे का तो सगळ्यांचा आवडता मेनू आहे आवडत कि नाही सगळ्यांना हा आता सगळ्यांच्या अरे आमच्या जवळ वडा तर आणि छान खाल्ला असतं असा मनात विचार आला असणार बरोबर कि नाही हम्म मग सर्वत्र सामसुम झाल्यावर ह्या उंदराची टोळी बाहेर पडली तळलेल्या भज्यांच्या खमंग वासाने खमंग म्हणजे काय तर चविष्ट गोड असा वास या वासाने सर्व सुंदीर पिंपा पाशी धावत आले बघा सगळे जण कसे धावत धावत येत आहेत कि ने हे धावत आले आणि ह्या पिंपावर सगळे कसे तुटून पडलेले आहेत बघा मग काय झालं असणार बर त्यांचं वजन झालं कि नाही एकदम आल्यानंतर मग हे सगळे उंदीर घाई घाईने आल्यामुळे ते सगळे पिंपात पडले बघा पिंपावर ठेवलेल्या फळीच्या एका टोकाला भजी ठेवलेली त्यांना दिसली घाई घाईने तीन चार उंदीर पुढे धावले त्यांच्या भाराने सगळेच उंदीर पिंपाच्या पाण्यात डक्कन पडले आणि सारे बुडून मरून गेले बघा आता ते डक्कन खाली पडल्यामुळे का होतात त्यांनी पाणी त्याच्यासाठी तर ठेवलं त्यांना माहित होत हे सगळे उंदीर तिकडे पिंपा पाशी येणार आणि मग त्यांचं वजन होणार आणि त्यांच्या वजनाने ते सगळे उंदीर त्या पिंपात पडलेले आहेत मग काय झालं बघूया बर बघा सकाळी 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 सकाळीच हे अधीरतेने अधिरतेने म्हणजे काय उत्सुकता कुतुहलता बघा आता उद्याला आपल्याला काहीतरी मम्मी पप्पा नवीन आणणार आहे काहीतरी नवीन काहीतरी मिळणार आहे किंवा आपल्याला पुढच्या यत्तेत आपण परीक्षा दिलेली आहे आणि तो रिझल्ट लागणार असेल दहावी बारावी विद्यार्थ्यांचं तसं होत अधीरता वाढते उत्सुकता वाढते काय असेल बरं मला किती मार्क पडले असेल माझा काय असेल बरं निकाल ह्याची उत्सुकता आपल्याला वाढलेली असते तशीच ह्या नाना काकांना ते नाना काका पिंपाशी आले आपली युक्ती सफल झालेली पाहून त्यांना खूप समाधान वाटले संध्याकाळी पुन्हा खमंग भजी ठेवली त्यांनी बघा ठेवून नाना काका घरी आले आज आपण म्हणजे त्या खमंग अधीरता म्हणजे उत्सुकता हे लक्षात ठेवा हा वाक्प्रचार आहे आणि त्यांना वाटलं की आपली युक्ती छान यशस्वी झालेली आहे त्यांना खूप आनंद झाला समाधान झाला आणि परत दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलेलं आहे भजी ठेवलेली आहे आणि भजी ठेवून ते काय झालेले आहेत आपल्या घरी गेलेले आहेत मग आज आपण हा जो भाग आहे तो नाना काकाचा ह्या पा शेराज सवाशेर ह्या पाठातला एवढा भाग आज आपण बघितलेला आहे मग जो पुढचा दुसऱ्या दिवशी काय झालं असेल बर आता तुम्हाला सुद्धा उत्सुकता वाटली असेल मग आपण ते उद्याच्या पाठात बघणार आहोत मग आता ह्या पाठात आलेले कठीण शब्दार्थ कुठले कुठले आहेत बर बघा नवीन शब्द आलेला आहे निबर म्हणजे काय असेल बरं कोण मला सांगतं त्याचा अर्थ बघूया आता आपण रणजितला चान्स देऊया तुझा माईक आणि व्हिडिओ ऑन कर यश तुला चान्स देते तुझा माईक आणि व्हिडिओ ऑन कर yeah. अर्थ सांग बर तुला आठवतं का बघूया मी शिकवलेल्या आता स... काय सांगितलं बरं सांगितलं शिकवत शिकवता प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे चल ओके okay, तुझा माईक बंद ठेव देवेंद्र तुला सांगता येणार आहे का बाळा नाही ओके म्हणजे तू लक्ष दिलं नाहीस बाळा शेतावरच पीक बघण्यात जास्त वेळ घालवलास ना काही हरकत नाही आता रितिकाला सांगूया आपण बरं रितिका तू सांग तुझा माईक ऑन कर बाळा बोल जून, आके चान। ओके, ओके, छान मस्त लक्षपूर्वक ऐकलेलं आहे म्हणून कृतिकाला रितिकाला सांगता आलेलं आहे अभिनंदन बघा निभर ह्या शब्दाचा अर्थ काय जून किंवा कापणी सालेले पीक असा त्याचा अर्थ आहे आता दुसरा शब्द बघूया बर कणगी सुद्धा तुम्हाला दाखवलेली होती मग कणगी म्हणजे काय असेल बरं मिताली बाळा तुझा व्हिडिओ आणि माइक ऑन कर काय दाखवलं होतं नाही मी कणगी म्हणजे काय असेल बरं त्याला काय म्हणणार ओके धान्य साठवण्यासाठी असलेली ती मोठी टोपली म्हणणार त्याला कणगी ओके वेरी गुड छान प्रयत्न चांगला आहे बाळा बघवन संहिता तुझा माईक कोणी व्हिडिओ ऑन कर बाळा आता तुझ्यासाठी कुठला आलाय बेगमी हा शब्द आलेला आहे मगाशी तुम्हाला शिकवताना दाखवलेलं तुझा बाळान बंद कर पण जानवीकडे जाऊया जान्हवी तू सांग बाळा तुझा व्हिडिओ पण आमचा आणतात बेगमी सारखं काय असेल ओके व्हेरी गुड छान ओके मी म्हणजे काय छा आता माईक बंद कर बाळा तुझा माईक बंद कर ओके बघा हा छान म्हणजे लक्षपूर्वक तुम्ही ऐकलेला आहे ऋतुजा तुझा माईक आणि व्हिडिओ ऑन कर बाळा ऋतुजा येस टीचर हा आता तुला एक शब्द देते बघा करुणा म्हणजे काय असेल ग ते गाणे म्हणत चालले होते ना निसर गाणे करुणा केली भाते पिकून पिवळी झाली असं गाणे गाणं गुणगुणत जात होते कि नाही खूप ज्यावेळेला आपल्याला आनंद होतो ना त्यावेळेला आपण छान कसही आवाज असू दे नसू दे आपण गाणं गातो गातो कि नाही घरातल्या घरात सुद्धा गुणगडत असतो तसं हे नाना काका छान गाणं गुणगडत चालले होते त्या गाण्यामधला करुणा हा शब्द आलेला आहे मग करुणा म्हणजे काय असेल रे निसर्गाने काय केली बरं त्यांच्यावर दया दया व्हेरी गुड छान मस्त माईक बंद कर चला आता राजवीर मला हे सगळे शब्द वाचून दाखवणार आहे निंबर जून जुन कापणीस आलेले तीक कन व्हिडिओ ऑन कर बाळा तुझा व्हिडिओ ऑन कर निंबर निंबर कापनीस आलेले तीक कंगी कुन, मोठी टोपली बैगमी दया. दया, ओके, चला आता पुढचे काय बरं असतील शब्दार्थ कोपणी कोण कोपलं असेल बर त्याला काय म्हणणार आपण हम्म अश्विनी तुझा माईक ऑनी व्हिडिओ ऑन रागावडे रागावणे अरे वा व्हेरी गुड पटकन सांगितलंस जेव्हा लक्षपूर्वक ऐकता की नाही तेव्हा आपल्याला उत्तर लगेच सांगता येत कुंजल तुझा माईक ऑन करते तू आता दुसऱ्या शब्दाचा अर्थ सांगायचा तरफ म्हणजे का असेल बरं टेकू दिलेली लाकडी फळी ओके okay, व्हेरी गुड त्याला पिंपावर लाकडी फळी ठेवली की नाही कारण ते सगळे भजी खाण्याला खायला येणार आणि ते पाण्यात पडायला हवेत म्हणून नाना काक्याने ती एक अशी टेकू देणारी फळी घेत लावली होती त्याच्यानंतर आहे आपण लावण्याला सांगूया बर लावण्या तुझा व्हिडिओ आणि मायक ऑन कर बाळा सांग होणे म्हणजे शांत सगळीकडे शांतता पसरणे ओके सगळे सामसूम होणे म्हणजे काय शांतता पसरणे ओके बघा हा वाक्प्रचार सुद्धा आहे मग आपल्याला वाक्यात उपयोग करायला सांगितलं तर कसं करणार बर श्रवण तू सांगून सांग बर जरा प्रयत्न कर वाक्यात आपल्याला उपयोग करायचा आहे वा, म्हणजे वाक्य तयार करायचं तर कसं करणार तुझा व्हिडिओ आणि माई कॉल चालू आहे बोल आता बर वाक्य कसं करणार सामसूम होणे काय झाल्यावर शांतता असते रे बाळानं बघा बघा आता घरा माईक बंद कर बाळा तुझा घरात सुद्धा आपले पप्पा किंवा खूप रागवत असतील तर आपण काय करतो ते आल्यावर एकदम शांत बसतो कारण आता ते आल्यावर आपल्याला रागावणार काय जर त्याला वेगळं वाटलं तर मग आपण काय करतो शांत बसतो एकदम पप्पा आले अरे बापरे बसा गप्प मग आपण लगेच गप्प बसतो तसंच आपल्या वर्गामध्ये बघा तुम्हाला दोन वर्षापूर्वी त्यांना अनुभव आला असणार आहे आपण जेव्हा टीचर आपल्याला स्टाफ रूम मध्ये किंवा कुठे बाहेर पडले असतील तेव्हा आपल्याला धम्माल करतो आपण आणि मज्जा करतो का टीचर नाहीयेत ना मग मस्ती करायचा तेवढा चान्स मग सगळीकडे आपण काय करतो शांत आणि टीचरच्या पावलांची चाऊल होताच आपण काय करतो शांत बसतो म्हणजे बघा हा रात्र होताच गावात सर्वत्र सामसूम झाले असं वाक्य येणार आहे पावलांची चा चाहूल लागताच आम्ही वर्गा सगळी असं पण वाक्य तयार वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही वाक्य तयार करू शकता ओके सफल होणे सफल होणे म्हणजे काय रे बाळानो तला रुद्र तू सांग बाळा सफल होणे यशस्वी होणे व्हेरी गुड यशस्वी होणे मात्र या वाक्यात उपयोग तुला करता येईल का रे हा एक वाकप्रचार सुद्धा आहे म्हणजेच आपल्या पाठामध्ये काय सफल झालं काय यशस्वी झालं मला सांग बरं त्यातलं वाक्य सांगितलं किंवा तुझ्या मनाने तू सांगितलंस तरी चालेल सांग येणार आहे तुला बाळा

माइक बंद कर बाळा तुझा <laughs> माईक माइक बंद कर ओके आपण आता सानिका तू सांग बर तुझा व्हिडिओ आणि माइक ऑन कर सानिका यश यशवी होणे हा म्हणजे तू वाक्यात काय उपयोग करणार त्याचा येणार आहे तुला सांगता ओके okay, मी सांगते बघा हा आता तुम्हाला परीक्षेमध्ये पास झालात हा म्हणजे तुम्हाला यश मिळालं की नाही म्हणजे बघा आता एखादा मोकाट आ, जनावर म्हणजे प्राणी एखादे सुटलेले असतील आणि त्यांना पकडण्यात धडपड करतो तेव्हा ते पकडले जातात तेव्हा त्याला काय म्हणणार आपली यशस्वी झालो असं म्हणणार म्हणजे ते वाक्यात वाक्यात उपयोग काय होणार आहे मुकाट सुटलेल्या वाघाला पकडण्याची गावकऱ्यांची युक्ती सफल झाली हम्म आता दुसरा बघूया अधीर होणे अधीर होणे म्हणजे कोण सांगते बर सौरभ तुझा व्हिडिओ आणि माईक ऑन होणे म्हणजे काय बाळा गावा गावा वरले नाही नाही ना एक मिनिट अधीर होण्याचा अर्थ मला अधिक सांभाळा हा सकाळी सकाळीच अधीरतेने नाना काका पिंपाशी आले आणि की नाही अधीरता म्हणजे का रे ते सकाळी सकाळीच का पिंपाशी आले असतील म्हणजे त्यांची अधिरता अधीर म्हणजे होणे म्हणजे काय वाटणे त्यांच्यामध्ये येणं सांग बर ओके अधीर होणे म्हणजे उत्सुक होणे उत्सुकता वाटणे हा माईक बंद कर बाळा तुझा माईक बंद कर श्रवण तुझा माईक ऑन केलेला आहे सगळे वाचून दाखव बाळा कोपने, तरफ, टेकू ते, दिलेली दिलेली लाकडी फळी लाकडी फळी हा बस बस थांब पण मितालीला सांगू तुझा माईक बंद कर मिताली पुढे तू आज कुठ ना टीचर सामसुम होणे पासून वाचसुम होणे म्हणजे शांतता पसरणे होणे म्हणजे यशस्वी यशस्वी होणे अधीर होणे म्हणजे उत्त सुख okay. होणे उत्सुक होणे ओके okay. व्हेरी गुड बघा पुढे जाऊया आपण आता काय तुम्ही शिकलात बर बघूया त्याचा आपण आता प्रश्न त्यावर विचारते तर खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा काय प्रश्न आहे पहिला तर नाना काका घुंगर काठी कोठे फिरत होते या प्रश्नाचं उत्तर मला आर्य सांगणार आहे तुझा माईक आणि व्हिडिओ ऑन कर आर्य पवार आर्य पवार यस आर्या yes. आर्य पवार ला सांगितले आहे मिताली तुझा व्हिडिओ ऑन कर माइक ऑन कर बाळा आर्य केलाय बोल रामत गेले होते सानात गेले होते कोण सांगते बरं अजून संहिता तू सांग बर नाना काका घुंगर काठी गेले घुंगरकाठी बर फिरत होते नाना काका घुंगर काठी शेतात फिरत होते ओके बघा ऐक वाच आता वाच बांधावरून फिरत होते माईक बंद कर तुझा श्रेयस तुला आता प्रश्न विचारणार आहे दुसरा हा बघा आता नाना काका काठी आपटत कुठे फिरत होते तर नाना काका काठी आपटत शेताच्या बांधावरून फिरत होते पुढचा प्रश्न आहे शेताची नासाडी कोणी केली होती शेताची नासाडी कोणी केली होती उत्तर शेताची नासाडी उंदी मामाने केली होती ओके व्हेरी गुड तुझा व्हिडिओ ऑन नव्हता का बाळा आता आपण सानिकाला दुसरा प्रश्न विचारूया हा शेताची नासाडी उंदीर मामाने केली होती आणि आता सानिका तुझा माईक आणि व्हिडिओ ऑन कर निबर सोन्यासारखे पीक कशाचे पीक होते सोन्यासारखे पीक भाताचे होते व्हेरी गुड हा निबर सोन्यासारखे भाताचे पीक होते आता रणजित प्रश्न विचारूया रणजित तुझ्यासाठी हा प्रश्न आहे सांग पिंप कशाने भरले होते ओके खणखणीत आवाजात छान उत्तर सांगितलंस वा वेरी गुड पिंप पाण्याने भरले होते आता रुची साठी हे प्रश्न येणार आहे रुची नाना काका कोठे थांबले बघा शेतावरून फिरता फिरता ते कोठे थांबले बर ना तुझा व्हिडिओ ऑन ऑन हा टीचर हा ओके बरोबर बोल नाना काका का गेले कुठे होते कुठे गेले होते नाना काका झाडाच्या का नाना काका झाडाच्या का मागे थांबले होते नाही बाळा पण पुढे नाही गेलो अजून बघा थोडस तू ऐकण्यात जरा चूक झालीस तुझी का ओके काय हरकत घरी गेली होती थांबले होते, नाना काका, होते।, नाना, होते।, काका होते। नाना काका कोठे थांबले होते असा आपला प्रश्न आहे बाळा रणजीतला सांगते हा रणजीत तू सांग बाळा नाना काका शेतात थांबले होते बघा आता आपल्या प्रश्नाचं काय उत्तर येणार आहे नाना काका माळावरच्या शेताच्या बांधावर शेतापाशी थांबले होते काय उत्तर आहे आपलं वाजभर परत नाना काका कोठे थांबले नाना काका माळावरच्या शेतापाशी थांबले ओके चला आता हे छान असे प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली हम्म म्हणजे तुम्हाला धडा सुद्धा छानपैकी समजलेला आहे ओके महाधडा धडा काय करायचा आपण आता शिकवला की नाही पान नंबर अठ्ठावीस आहे मग ह्या अठ्ठावीस पान नंबर भाषेचा विषय आपल्या भाषा पुस्तकामधला तर तो आता मी काय शिकवलं तो छानपैकी वाचायचा आहे म्हणजे उद्या जो आपल्याला पुढचा भाग आहे तो पुढचा शिकताना सुद्धा चांगला लक्षात राहणार आहे हा चांगला लक्षात आपण छोटासा थोडासा भाग आज अभ्यास केलेला आहे शेरा सव्वाशेत या पाठाचा मग आता आपण छान तुम्ही उत्तर सांगितली प्रश्नांची शब्दाचे अर्थ सुद्धा तुम्हाला समजले कठीण जे काही नव्याने शब्द आले होते ते प्रश्नांची उत्तर सुद्धा छान दिली गुणी आहात तुम्ही सगळ्यांचं कौतुक आता काय करायचं तुम्ही ह्या स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो तुम्ही काय करायचं आहे ह्यातला खालील शब्दापैकी शुभ शुद्ध शब्द व लिहा माता उंदीर आणि उंदीर असे दोन शब्द दिलेले आहे म्हणजे उंदीर ह्या शब्दाला पहिली विलांटी आहे का दुसरी विलांटी आहे हे तुम्ही लक्षपूर्वक पुस्तकात बघायचं म्हणून तर पाठधडा वाचायचा आहे हा आपलं शुद्धलेखन सुधारण्यासाठी हे काही पाठातले शब्द आहेत मग ते शब्द बारकाईने तुमच्या लक्षात यावे म्हणून हा तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे मग पहिली वेळा आपण लिहितो सरसकट लिहितो मग लिहिताना काही आपण पहिली ती पहिला उकार हे काय विचारच करत नाहीये कुठे अनुस्वार द्यायचा कुठे मात्रा द्यायचा कुठे काना द्यायचा कुठे पूर्ण विराम द्यायचा हे आमच्या लक्षात राहत नाही मग हे आपल्याला शिकण्यासाठी हा जो आहे शुद्ध शब्दांचा उपक्रम तो तुम्हाला प्रश्न प्रकार दिलेला आहे हु? आता दुसरा काय आहे खालील प्राण्यांविषयी प्रत्येकी दोन वाक्य लिहायचे आहेत मग कुत्रा कुत्र्याविषयी दोन वाक्य लिहा हे प्राणी आहेत आपण जसं आता उंदरांचा अभ्यास केला तसाच हे काही प्राणी आहे त्या प्राण्याविषयी तुम्हाला आवडत असतील एक दोन एक किंवा दोन वाक्य लिहा हा तुमचा स्वाध्याय आहे आणि छानपैकी तुम्ही ऐकून घेतलात हा पाठ हा आणि तुम्हाला सगळ्यांचं तुमचं कौतुक अभिनंदन धन्यवाद मग आपल्याला हा जो पाठ बघायचा आहे आता आपण आपल्या मित्रांना पण सुद्धा शेअर करणार आहोत हा मग मित्रांना शेअर करण्यासाठी त्यांना कुठे जायला सांगणार आपण बीएमसी ईडीयू मराठी स्टँडर्ड थ्री या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ हा पाहायला मिळणार आहे आणि मग तुम्ही पहिलं पाह पाहिल्यानंतर लाईक करायचं आहे कारण तुम्ही नुसतं पाहता आणि लाईक करत नाही पहिलं लाईक करायचं आहे आणि नंतर हा पूर्ण व्हिडिओ बघायचा म्हणजे तुमच्या लक्षात राहणारा हा अभ्यास आणि मग परत आज आपले मित्र कोणी आले नसेल त्या मित्रांना तो शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तरच करायचं आहे आणि नवीन कोणी असेल त्यांना तुम्ही सांगणार आहात ओके धन्यवाद